अजून देवळीत कप बशी ठेवतात. मी कवी कसा झालो आणि कुठल्या कारणामुळे कवी झालो, माझ्या मूळ गावामध्ये मी जेव्हा लहान होतो तेव्हा एका सवर्णाच्या कामाला मी आम्ही शेतामध्ये काम करायला जायचो आणि आठवड्याला त्याची पगार म्हणून मानधन म्हणून त्यांचं पगार घ्यायला आम्ही जेव्हा त्यांच्या घरी जायचो त्यावेळेस आम्हाला एका वेगळ्या कपबशीमध्ये त्यांनी आम्हाला चहा पान द्यायचा. त्याचा त्रास हे मला माझ्या बाल मनाला त्यावेळेस झाला आणि मला तिथं कविता स्फुरली. ती माझी पहिली कविता मी आपल्यासमोर कपबशी नावाची सादर करतोय. कायद्याने अशी प्रश्यता गेली पण बदलणं वास्तवतेत, जिकडे पाहावे तिकडे त्यांच्या खुना अमा दिसतात रे बाबा. अजून देवळीत कप बशी ठेवतात, अजून देवळीत कप बशी ठेवतात. तुटलेल्या त्या कानाचा, फुटलेल्या त्या तोंडाचा, विटलेल्या अंगाचा, मेलेल्या मनाचा, आवडीनेच्या घ्या म्हण ती पण देती त्याच कपात. कुटवर आहे कुणास ठावे हे आमच्या नशिबात रे बाबा. अजून देवळीत कप बशी ठेवतात, ओढ सुखाच्या जीवनाची पण लाज वाटते जगण्याची. अपमानाची सजा बेमुदतीची, गुन्हा आमचा एवढाच की जन्मलो हिंदू धर्मात. पाहून सारे रामदासाच्या अश्रू आले नेत्रात रे बाबा. अजून देवळीत कप बशी ठेवतात, अजून देवळीत कप बशी ठेवतात. धन्यवाद.